राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी शिंदे गटाच्या आमदारांचा चांगलाच समाचार घेतलाय. शिंदे आणि भाजप यांच्यात भानगडी होणारच. शिंदे साहेब आपल्या गटाच्या 50 आमदारांचं तिकीट वाटप करून मोकळे झालेत, त्यामुळे भाजपच्या 50 आमदारांचं तिकीट आता कापलं जाणार आहे हे खरं आहे असा टोला खडसेंनी लगावलाय. जळगावच्या मुक्ताईनगरच्या राष्ट्रवादी पक्ष मेळाव्या प्रसंगी एकनाथ खडसे हे बोलत होते. आणि तुम्हाला सांगतो यांच्या भानगडी होणारच आहे. आदरणीय शिंदे साहेबांनी काय सांगितलं, माझे 50 आमदार मी निवडून आणल्याशिवाय राहणार नाही, नाही तर शेतात जायला मी तयार आहे. माझ्या ठिकाणी जळगावला आणलाच पाहिजे. मग भाजपवाल्याने काय करायचं? आता मुक्ताईनगरला जे बासिंग बांधून उभे आहे भाजपवाले की मी पुढचा आमदार, आता तुमचा पत्ता कट, आता शिंदे गटाचा आमदार, बरोबर आहे की नाही? आता शिंदे गटाचा आमदार होणार, भाजपचा नाही. 50 आमदार हे शिंदे गटाचे, त्यांनी आतापासून तिकीट वाटप करून मोकळे झाले आहे. त्यामुळे तुम्ही भाजपवाले असो का नसो, तुम्हाला आता यापुढे 50 लोकांचं तरी तिकीट कापलं आहे हे 100% खरं आहे.